नमस्कार, मी जयश्री आरआरसी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करते. आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्री राजराजेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली कावळ पालखी मार्गाची पाहणी. ग्रामीण वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांची शिकार करणारे सक्रिय, वनविभागाचे दुर्लक्ष. मागील 2 महिन्यांपासून आधार कार्ड नोंदणी बंद, नागरिकांमध्ये संभ्रम. अंगात दैवीच शक्ती असल्याचा प्रचार करणाऱ्या युवतीस पोलिसांनी घेतले ताब्यात. आज पहिला श्रावण सोमवार असल्याने शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शहरातील अनेक पालखी मंडळांनी आपल्या पालख्या मंदिरात आणल्याने मंदिर परिसर अगदी शिवमय झाला होता. आजपासून मराठी बांधवांचा पहिला तर हिंदी भाषिकांचा तिसरा श्रावण सोमवार असल्याने शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात भाविकांची दर्शन घेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. पहाटेपासून ते उशिरा रात्रीपर्यंत मंदिरात भाविकांची गर्दी कायमच होती. आज पहिला श्रावण सोमवार असल्याने शहरातील अनेक शिवभक्त मंडळांनी आपल्या पालख्या गांधीग्राम येथे नेल्या होत्या. यासोबतच अनेक कावळधारकांनी गांधीग्राम येथून पूर्णा नदीचे पाणी आणून श्री राजराजेश्वर महाराजांना जलाभिषेक केला. पालख्यांच्या गर्दीमुळे जुने शहरातील वाहतूक सकाळच्या वेळी काही काळापुरती बाधित झाली होती. पालखीत सामील झालेल्या शिवभक्तांचा रात्रभर पायी चालूनही उत्साह तेवढाच कायम होता. या सोमवारी श्री राजराजेश्वर मंदिरात असलेल्या श्री गुरुदेव दत्त मंदिरात प्रसिद्ध रांगोळीकार प्रवीण पवार यांनी उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाळ शंकराची आकर्षक रांगोळी रेखाटली होती. राजेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांनी ही रांगोळी पाहून कलाकार प्रवीण पवार यांचे अभिनंदन केले. श्री राजराजेश्वर मंदिरात महिला व पुरुषांच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या रांगा लावण्यात आल्या होत्या. राजराजेश्वर महाराजांच्या पिंडीवर बेलफूल व अभिषेक करण्यासाठी भाविकांची एकच झुंबळ उडाली होती. मंदिराबाहेर हार, फूल, प्रसाद, खेळणी आदींची दुकाने सजली होती. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी कावळ पालखी मार्गाची पाहणी करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ऐतिहासिक कावळ व पालखी महोत्सव शोभायात्रेच्या मार्गाची पाहणी केली. यावेळी एसपी साहेबांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. सोमवार 24 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी राजेश्वर नगरीत ऐतिहासिक कावळ व पालखी महोत्सवाचे आयोजन केल्या जाते. त्यामध्ये शेकडो पालखीसोबतच हजारो कावडधारी शिवभक्त सहभागी होतात. ही बाब लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पालखी मार्गाची पाहणी केली. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी पालखी व कावड सोबतच शेकडो शिवभक्त सहभागी होतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पालखी मार्गावरील संबंधित पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना आवश्यक निर्देश दिले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्यासोबत अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे, रामदासपेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ, कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे, वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्यासह क्यूआरटी पोलीस जवान प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामीण वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांची शिकार करणारे सक्रिय झाले असून हरणाच्या मांसाची खुल्लेआम विक्री होत असल्याने वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवण येथे हरणाची शिकार करून परत येत असताना मोटरसायकल चालकाने 4 वर्षीय बालकाला उडविले होते. या घटनेत बालकाचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे ही बाब स्पष्ट होत आहे की
ग्रामीण भागात हरणाची शिकार करण्यात येत आहे। या दोन्ही आरोपीकडून 35 किलो हरणाचे मांस तथा वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी उपयोगात येणारे फासे जप्त करण्यात आले होते। यावरून स्पष्टपणे लक्षात येते की बार्शीटाकळी वनपरिक्षेत्र, लोहगड वनपरिक्षेत्र, धाबा वनपरिक्षेत्र, काटेपूर्णा वनपरिक्षेत्रामध्ये हरिण, मोर सारख्या वन्य प्राण्यांची शिकार खुलेआम सुरू आहे। बार्शीटाकळी तालुक्यातील रेडवा, तांदळी, लोहगड, कासमार, अजनीसह अनेक गावात हरणाच्या मांसांची विक्री होत असल्याची चर्चा सुरू आहे। काही ग्राहक हरणाच्या मांसांची आधीच ऑर्डर देतात आणि त्यानंतर हे शिकारी हरणाची शिकार करून त्याचे मांस उपलब्ध करून देतात। हरणाचे मांस 650 रुपये प्रमाणे विक्री होत आहे। वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याने याचाच फायदा शिकारी घेत आहेत। मागील 2 महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आधार कार्ड नोंदणीची प्रक्रिया बंद असल्याने नागरिकात संभ्रमांची स्थिती निर्माण झाली आहे। संबंधित कंपनीचा करार संपल्याने ही नोंदणी बंद असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। केंद्र शासनाच्या वतीने सर्वच योजनेसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे। आधार कार्ड नसेल तर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही, परंतु मागील 2 महिन्यांपासून शासनाच्या ई केंद्राद्वारे आधार कार्ड काढणे अथवा आधार कार्डातील दुरुस्तीचे कार्य बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती। यासंदर्भात निवासी जिल्हाधिकारी यांची आमच्या प्रतिनिधीने भेट घेतली असता आधार कार्ड संदर्भात ज्या कंपनीला काम देण्यात आले होते त्या CMS कंपनीचा करार 2 महिन्यांपूर्वी संपल्याने ही प्रक्रिया बंद होती। आता शासनाद्वारे महाऑनलाईनच्या माध्यमातून आधार कार्डची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात ई सेवा केंद्राच्या संचालकांची बैठक घेऊन आवश्यक निर्देश देण्यात आले। यावेळी ई सेवा केंद्र संचालकांची कार्यशाळा घेऊन महाऑनलाईन मार्फत आधार कार्ड संलग्नित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यशाळेसंदर्भात महा ई सेवा केंद्राचे संचालक नितीन देशमुख यांनी RRC न्यूजशी बोलताना माहिती दिली। 2 महिन्यापासून आधार नोंदणी ही बंद आहे आणि या अनुषंगाने आता सुरू झालं आहे की शेतकरी पीक विमा योजना सुरू आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज जी शेतकरी सन्मान योजना आहे ती पण सुरू झालेली आहे। या सर्वांसाठी आधार कार्ड हे कंपल्सरी झालेलं आहे। या कंपल्शनमुळे आधार नोंदणी ही सर्वात महत्त्वाचा विषय ठरलेली आहे। 2011-12 नंतर किंवा ज्या आधार कार्डांना 4 ते 5 वर्षाचा स्पॅन झालेला आहे त्यातील बरेचसे शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे अपडेशनकरिता आलेले आहेत, तर त्या अनुषंगाने शासनाने CMS कंपनीचा जो कॉन्ट्रॅक्ट संपला होता तर तो गेल्या 1.5 महिने झाले शासन या कन्फ्युजनमध्ये होतं की ते सुरू कधी करायचं आणि कोणाला कंटिन्यू करून द्यायचं, म्हणजे CSP SPVला द्यायचं का महाऑनलाईनला द्यायचं। तो आज कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे आणि आजपासून आता ह्या सर्व किट ज्या होत्या ज्या CMS कंपनीच्या म्हणून ओळखल्या जात होत्या त्या सर्व कन्वर्ट टू महाऑनलाईन झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आजचं हे प्रत्यक्षिक आमचं इथं क्लिअर झालेलं आहे। खदान पोलीस स्टेशन हद्दीत अंधश्रद्धा पसरवणाऱ्या एका महिलेविरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। अंगात दैविक शक्तीचा संचार झाल्याचा प्रचार करीत अंधश्रद्धा पसरवणाऱ्या तथाकथित देवीला अंधश्रद्धा निर्मूलन समिती व संभाजी ब्रिगेड व पोलिसांच्या सहकार्याने पकडण्यात आले। अकोला शहरातील कौलखेड परिसरात राहणाऱ्या 17 वर्षीय युवतीच्या अंगात दैविक शक्ती संचार करते, ही शक्ती प्रत्येकाच्या समस्येचे निराकरण करते अशा प्रकारचा प्रचार करण्यात येत होता। त्यामुळे प्रत्येक सोमवार व गुरुवारी कौलखेड परिसरात एका घरी दरबार भरत होता। अंधश्रद्धेचा प्रचार होत असल्याची तक्रार अनिस व संभाजी ब्रिगेडच्या वतीने खदान पोलीस स्टेशनला देण्यात आल्यानंतर पोलिसांनी या तथाकथित देवीच्या दरबारात पोहोचून कारवाई केली। या कारवाईत घरातील पूजनाचे साहित्य, अगरबत्ती, धूपबत्ती व प्रसाद जप्त करण्यात आला। सध्या चौकशीसाठी पोलिसांनी या युवतीला ताब्यात घेतले आहे। या कारवाई संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी RRC न्यूजशी बोलताना माहिती दिली। समजलं होतं की इथं एका मुलीच्या अंगात गुणवंत बाबा येते आणि इथं दरबार भरतो दर गुरुवारी आणि सोमवारी, त्याच्याकरता आम्ही सगळा सापळा रचून पोलिसांची मदत घेऊन इथं पोहोचलेलो आहे आणि सध्या त्या मुलीला ज्यांच्या अंगात गुणवंत बाबा येतो त्यांना आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे। तिचं असं म्हणणं होतं की माझ्या अंगात अनोखी शक्ती आहे, गुणवंत बाबा आहे आणि मी सर्वांचं आधीच ओळखतो, सर्वांचे मी दुःख निवारण करतो आणि मला सगळं काही समजते आणि माझ्या अंगात एक अदृश्य गुणवंत बाबाची शक्ती आहे, ही शक्ती जवळपास 3 महिन्यापासून माझ्या अंगात येते असं त्या मुलीचं म्हणणं आहे। मुलगी
ती मुलगी 12वीत आहे, परंतु या मुलीला या कामी लावणारे मास्टरमाइंड जे आहे ते आता पोलिसांचं शोधायचं काम आहे। ते मास्टरमाइंड जे आहेत ते मास्टरमाइंड अशा मुलींना अशा लोकांना कामी लावून ते आपला पोट भराय धंदे करतात। आणि याच्यामागं कोण षड्यंत्र आहे? जवळपास गुणवंत बाबाचे रॅकेट याच्यामागं आहे आणि 20-25 जण यामध्ये काम करतात असं आम्हाला समजलेलं आहे। परंतु वेळोवेळी हे गुणवंत बाबा पळून जाण्यात यशस्वी होतात, परंतु आज या मुलीच्या माध्यमातून एक कळी आम्हाला सापडलेली आहे आणि आमची अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि संभाजी ब्रिगेड पूर्णपणे याच्या पाठीशी राहून यांना पोलिसांच्या स्वाधीन करू आम्ही आणि अकोला जिल्हा बाबा मुक्त करू। काटेपूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करून शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडविला जात आहे, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे। अकोला शहराला लागूनच असलेल्या ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणावर रेतीचे उत्खनन राजरोसपणे सुरू आहे, याकडे महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे। बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटेपूर्णा गावातील काटेपूर्णा नदीच्या पात्रातून रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे। दिवसरात्र रेतीचे अवैध उत्खनन सुरू असल्याने या परिसराला खदानीचे स्वरूप प्राप्त झाले आहे। रेतीसाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे नदीपात्रात जागोजागी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत। नदी किनारीच खोदून काढलेल्या रेतीचे ढीग रचल्या जात आहेत। रेतीच्या या बेसुमार उत्खननामुळे नदीच्या मूळ प्रवाहात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अवैधरित्या सुरू असलेल्या या रेती उत्खननाकडे महसूल विभागाचे लक्ष नसल्याने शेकडोब्राज शेतीची चोरी करून हे रेती माफिया आपले उखळ पांढरे करून शासनाला चुना लावण्याचे काम करीत आहेत। या रेती माफियांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत। पावसाळा आरंभ होऊनही 1.5 महिन्याचा कालावधी उलटला आहे, परंतु अद्यापही काटेपूर्णा धरणात नाममात्र पाणीसाठा उरल्याने यावर्षी शहरवासियांवर पाण्याची समस्या ओढविण्याचे संकट निर्माण झाले आहे। पावसाळा सुरू होऊनही 1.5 महिन्याचा कालावधी उलटला आहे, परंतु त्याउपरही शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणातील पाण्याच्या पातळीत नाममात्र वाढ झालेली दिसून येत आहे। यावर्षी हवामान खात्याने 100% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती, परंतु हवामान खात्याचा अंदाज संशयास्पद खोटा ठरला आहे। सद्यस्थितीत काटेपूर्णा धरणात केवळ 19% पाणीसाठा शिल्लक आहे। अकोला जिल्ह्यासोबतच आजूबाजूच्या जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस बरसला नाही। वाशिम मालेगाव पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्यास काटेपूर्णा धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते। पावसाळा आरंभ होऊन आतापर्यंत 1.5 महिन्याचा कालावधी उलटला आहे, परंतु धरणात अद्यापही केवळ 19% पाणीसाठा शिल्लक आहे। हे पाहता यावर्षी जिल्ह्यातील नागरिकांवर पाण्याचे संकट ओढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जर उरलेल्या पावसाळ्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस बरसला तर हे संकट निश्चितच दूर होऊ शकणार आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने विविध मागणीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1-दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। अकोला जिल्ह्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या येत्या पावसाळी अधिवेशनात मांडून मान्य करण्याच्या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनच्या शाखा अकोल्याच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1-दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। यावेळी मुलगी पाटील की रद्द करून महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करावी, पोलीस पाटील हे पद एका विभागाशी संलग्न ठेवावे, पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करावी व वयोमर्यादा 60-70 वर्ष करावी, पोलीस पाटलांना वैद्यकीय सेवा लागू करावी, दरमहा पेन्शन देण्यात यावी, नक्षलवादी जिल्ह्यात सरकारी कर्मचारीप्रमाणे लाभ द्यावा व इतर मागणीसाठी संघटनेच्या वतीने 1-दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। यावेळी जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेक वर्षापासून पोलीस पाटील की आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवत आहेत। मुलकी पोलीस पाटील की रद्द करून इथल्या सरकारने 1967 सालापासून पोलीस पाटील हे पद निर्मिती केलेली आहे। 50 वर्षापासून आमचं ही महाराष्ट्र पोलीस पाटील असोसिएशन ही 50 वर्षापासून शासनाला झगडतो आहे, मागतो आहे। तटपुंजी आमच्या जी आम्हाला मानधन दिले जाते ती निव्वळ तटपुंजीसारखं आहे। 100 रुपये रोज जो बाईला आहे तो आज आम्हाला मिळतो आहे, या 100 रुपयामध्ये कुटुंबाचं काय भागेल? आमचं गव्हर्नमेंटला हेच म्हणणं आहे की आमचं किमान 10,000 रुपये महिन्याला वेतन द्यावं। आरोग्य विमा प्रत्येक खात्याला आहे,
अनेक प्रकारे दुसऱ्या कर्मचाऱ्यांचा विचार केला जातो, परंतु पोलीस पाटील हा गाव पातळीवर सुव्यवस्थता, शांतता, महसूलचे कामं, गृहविभागाचे कामं करतो आणि 24 तास ड्युटी लावलेला हा पोलीस पाटील एवढ्या तटपुंजा मानधनावर आज जगतो आहे। परिस्थिती अतिशय हलाखीची या पोलीस पाटलाची झालेली आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील माना ग्रामपंचायत सचिवाच्या मनमानी कारभारामुळे सफाई कर्मचारी वेतनापासून वंचित राहत आहेत। येथील एका महिला सफाई कर्मचाऱ्याने न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत माना येथे सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत राणीबाई विजय लाहोरे यांना किमान वेतन शासन निर्णयाप्रमाणे वेतन देण्यात येत नसल्याची राणीबाई लाहोरे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले होते। या संदर्भात माना ग्राम पंचायत सचिव यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या तक्रारीची दखल घेत ग्रामपंचायत सचिवांना 7 दिवसांच्या आत सदर कर्मचाऱ्याच्या राहणीमान भत्तासह किमान वेतन अदा करण्याचे निर्देश दिले होते व तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते, परंतु सीईओ यांच्या आदेशाची पूर्तता करण्यात माना ग्रामपंचायत सचिव तयार नसल्याने शेवटी राणीबाई लाहोरे यांनी न्याय हक्कासाठी सोमवारी 24 जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले। मागील 4 महिन्यांपासून जिल्ह्यातील रोजंदारी वनमजुरांना वेतन मिळत नसल्याने या मजुरांनी सामाजिक वनीकरण विभागासमोर धरणे आंदोलन करीत निवेदन दिले। महाराष्ट्र राज्य वनरोजगार समितीच्या वतीने विविध मागणीकरिता सामाजिक वनीकरण विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। सामाजिक वनीकरण विभाग कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुका वनीकरण विभागात महिला वनमजूर काम करतात। या महिला वनमजुरांना मागील 4 महिन्यांपासून रोजंदारी मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। या महिला वनमजुरांनी यापूर्वी रोजंदारी वेतन मिळण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग अधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते, परंतु निधी न आल्याचे कारण सांगून त्यांना परत पाठवण्यात येत होते। शेवटी संघटनेद्वारे सामाजिक वनीकरण विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत निवेदन देण्यात आले। माझं नाव सत्यशीला रघुनाथ शिरसा आणि मी एमएससीच्या कामावर आहे पातूरला। तर मार्च महिन्यापासून आमचा पगार नाही आणि एक एक बाईला काम देतात हे, एका ठिकाणी काम असल्यावर आम्हाला एवढा त्रास आहे यांचा, अधिकाऱ्यांचा, एकाच म्हणजे एकाच कामावर सगळे मजूर असल्यावर एक एक बाई कामाला देतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला एवढा त्रास आहे की यांच्या घरी बाया कामाला लागतात आणि आमच्या बाया पातूर आणि पातूर माना, मी पातूरला असते, काही बाया वाडेगावला आहेत, अकोल्यात काम असून सुद्धा आम्हाला काम मिळत नाही। अधिकारी म्हणतात तुमच्या जाण काय होते ते करून घ्या, स्त्रियांचा पत्ता नाही, माझी परिस्थिती नाजूक आहे, जिथे देश पाडी आहे माझी, काम सुरू आहे का? हो, कामावर सुरू आहे। काही लोकांची कामावर सुरू नाही म्हणतात? नाही, कामावर सुरू आहेत। किती लोकांना पगार मिळाला नाही? पुष्कळ लोक आहेत, आम्ही 25-26 लोक मार्च एंडिंग पासून पगार नाही यांचा। अकोटफेल पोलीस स्टेशन हद्दीतून एक महिला मनोरुग्ण बेपत्ता झाली असून या संदर्भात माहिती असणाऱ्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। अकोला शहरातील अकोटफेल शंकरनगर रहिवासी 40 वर्षीय प्रेमा अशोक बैसवार नामक महिला 19 जून 2017 पासून बेपत्ता झाली। या महिलेची मानसिक प्रकृती ठीक नाही, यासोबतच महिलेला बोलता येत नाही। प्रेमा बैसवार यांची उंची 5 फूट असून रंग गोरा आहे, डोक्यावर एका जखमीचा निशाण आहे। या महिलेने निळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे। छायाचित्रात दिसणारी महिला कुणाला आढळल्यास अथवा माहिती असल्यास अकोटफेल पोलीस स्टेशन टेलिफोन क्रमांक 0724-2476-036 वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर। श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्री राजराजेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली कावळ पालखी मार्गाची पाहणी। ग्रामीण वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांची शिकार करणारे सक्रिय,
वन विभागाचे दुर्लक्ष. मागील 2 महिन्यांपासून आधार कार्ड नोंदणी बंद, नागरिकांमध्ये संभ्रम. अंगात दैवी शक्ती असल्याचा प्रचार करणाऱ्या युवतीस पोलिसांनी घेतले ताब्यात. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. शिव ही सत्य है, शिव ही सुंदर है. श्रावण मास में कैसे करें शिव को प्रसन्न? शिव पूजा का क्या है सही विधान? कैसे करें शिव का अभिषेक? जानिए श्रावण महिमा कार्यक्रम में. देखिए प्रत्येक सोमवार सुबह 8 बजे व रात 8 बजे आरआरसी चैनल क्रमांक 190 पर. दसवीं के बाद क्या करें? क्या करें 12वीं के बाद? डॉक्टर बने, इंजीनियर बने, फैशन डिजाइनर बने या तलाशे एमबीए में करियर? हो गया ना कंफ्यूजन? हमारे पास है इसका सॉल्यूशन. थैंक्स मेरी कल्पनाओं को उड़ान देने के लिए. थैंक्स सही दिशा बताने के लिए. थैंक्स मेरा सपना साकार करने के लिए. थैंक्स मेरा भविष्य बनाने के लिए. थैंक्स टू करियर गाइडलाइन. थैंक्स टू करियर गाइडलाइन. देखिए करियर गाइडेंस और जानिए शिक्षा विशेषज्ञों से सफलता के नए आयाम.